सुमारे 30 वर्षापासून अब्दुल सत्तार यांची सत्ता या नगरपालिकेमध्ये आहे. या नगरपालिकेमध्ये मनमानी चालू असून नगरपालिका ही खासगी मालमत्ता वापर करतात. त्या नगरपालिकेमध्ये कुठलाही भाग पत्ता नाही, कर्मचारी दिसत नाही, तो सीओ जो आहे सीओ सुद्धा कधीही कोणाचा फोन सुद्धा घेत नाही, एवढी भ्रष्टाचार युक्त अशी ही नगरपालिका सिल्लोडची आहे. आणि जे जनता आहे या सिल्लोड शहराची या नगरपालिकेमुळे त्रस्त झालेली आहे. या नगरपालिकेच्या मार्फत कुठल्याही प्रकारची व्यवस्था, कुठल्याही प्रकारची स्वच्छता किंवा नमुना नंबर 34 सुद्धा कोणाला मिळत नाही आणि त्यांचं रेकॉर्ड सुद्धा या नगरपालिकेला नाही. तिथे गेलं तर एक कर्मचारी सुद्धा नसून सरकारचा पगार हे फुकट येत आहे. आणि आता तर असे त्यांनी हाईट केलेली आहे की ह्या शहरातील जे नागरिक आहे, नागरिकांना मोठ्या प्रमाणात जे विरोधक आहे अशा लोकांना मोठ्या प्रमाणात कर देऊन त्यांची कुचंबना करण्यात आलेली आहे. त्यांना त्रास देण्याचा, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न या नगरपालिकेच्या जे नेता मंडळी आहे त्यांच्या वतीनं होत आहे. म्हणून यातर्फे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करून हा आजचा बंद पाडण्यात आलेला आणि तो कर जो आहे तो कमी करण्यात यावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र असं आंदोलन करीत आहोत. धन्यवाद.